जिल्ह्यातील मोहोळ शहरातील आणि सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मोहोळ तालुक्याच्या तालुका क्रीडा संकुलाचा होता। या संदर्भामध्ये काही राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाले होते। माझी स्वतःची भूमिका अशी होती की कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा खेळाडू असतील यांच्या संदर्भातल्या विषयामध्ये कुठलेही राजकारण होता कामा नये। याकरिता मी त्या दिवशी कलेक्टर साहेबांना अशी विनंती केली होती की तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष आमदार महोदय असतात, त्याचे सदस्य सचिव किंवा कार्याध्यक्ष जे आहेत ते तहसीलदार असतात, सदस्य सचिव हे जिल्हा क्रीडा अधिकारी असतात किंवा तालुका क्रीडा अधिकारी असतात, तर यांना सुद्धा त्या बैठकीला बोलवा जेणेकरून मोहोळ तालुक्यातला हा तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागेल। हा प्रश्न जो आहे तो आता मार्गी लागण्याच्या टप्प्यामध्ये आलेला आहे। ज्या ज्या जागांच्या संदर्भात माजी आमदार यशवंत माने यांनी आमदार झाल्या झाल्या ज्या बैठका घेतल्या त्या जागांच्या संदर्भामध्ये काही इश्यूज निर्माण झाले, मोहोळ शहरातल्या लोकांना असं वाटायला लागलं की आमचं क्रीडा संकुल हे ग्रामीण भागात पळवलं जात आहे, ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटायला लागलं की आमच्या गावठाण्याची जागा या क्रीडा संकुलाच्या नादात काढून घेतली जाते, सगळ्यात महत्वाचं मध्यवर्ती भाग म्हणून मोहोळ शहरालगत ते क्रीडा संकुल होण्याची आवश्यकता होती, जागाच मिळत नाही म्हटल्यानंतर मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची नजीक पिंपरी येथे असलेली जवळपास 7 एकर जागा अंदाजे 3-3.5 कोटी रुपयाची जागा ही ते मोफत या क्रीडा संकुलाला देण्याच्या करता त्यांनी तयारी दर्शवली, तसं पत्रही दिलं। यशवंत मानेसाहेब आमदार होण्याच्या पूर्वी लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थित झालेल्या एका बैठकीमध्ये सुद्धा इतिवृत्तात आपल्याला सापडेल की त्यावेळी देखील रमेश बारसकरांनी ती जागा द्यायची तयारी दर्शवली होती। परंतु आता आमदार साहेबांनी असं भूमिका मांडली की मोहोळ शहरालगत मोहोळ स्टेशन किंवा कोळेगाव हद्दीमध्ये जवळपास 16 एकर जागा क्रीडा संकुलाच्या करता आपल्याला जलसंपदा विभागाची घेता येते। फक्त प्रश्न एवढाच आहे की जलसंपदा विभागाची जागा घेण्याच्या करता राज्य शासनाची किंवा जलसंपदा विभागाची परवानगी घ्यावी लागेल, ती काही सरकार आमचं असल्यामुळे परवानगी घेण्यात अडचण नाही। दुसरी एक त्यांनी अशी भूमिका मांडली की 7 एकर जागेमध्ये सुद्धा आपल्याला काहीही गोष्टी करायला मर्यादा येतील, जेवढी जास्त जागा असेल तेवढं आपल्याला भविष्य काळामध्ये 50 कोटी रुपयाची केंद्र सरकारची खेलो इंडियामधून आपल्याला क्रीडा संकुल करता येईल असं आमदार यशवंत माने यांनी सांगितलं। जर मोहोळ शहरासाठी किंवा तालुक्यासाठी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला जर क्रीडा भव्यदिव्य क्रीडा संकुल होणार असेल तर त्याला देखील कोणाची हरकत असण्याचं कारण नाही। आपण कुठल्याही मुद्द्यावर सकारात्मक असलं पाहिजे, जर तो मुद्दा शहराच्या तालुक्याच्या हिताचा असेल तर, आणि जर जागा उपलब्ध होणार असेल तर 5-7 एकराऐवजी 15-16 एकरामध्ये क्रीडा संकुल होणार असेल आणि 5 कोटीच्याऐवजी जर 50 कोटी रुपये जर मोहोळसाठी येणार असतील तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे। आता पुढच्या शुक्रवारी आम्ही सर्वजण मिळून मोहोळचे तहसीलदार, मोहोळचे त्या ठिकाणी प्रशासक नगरपालिकेचे असतील किंवा त्याचबरोबर मुख्याधिकारी असतील, संबंधित BDO किंवा मोजणी अधिकारी असतील, हे सर्वजण मिळून आणि तालुका क्रीडा समितीचे सर्व सदस्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी मिळून आम्ही ह्या सर्व जागांची पुन्हा एकदा पाहणी करणार आहोत। ह्या सगळ्या जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये कुठलं लिटिगेशन आहे का, कुणाची तक्रार आहे का, काही दुसऱ्या अडचणी आहेत का, ऍक्सेस पॉईंटला काही प्रॉब्लेम आहे का, या सगळ्या अतिक्रमण काही आहे का, हे सगळं बघून जी निर्धोक अशी लिटिगेशन नसलेली जागा जी असेल ती जागा अंतिम करू, अन्यथा मग रमेश बारसकर यांनी दिलेली जागा जी आहे किंवा द्यायला तयारी दाखवलेली जागा ती अंतिम करण्याला कोणाची अडचण नाही, आमदार महोदयांचाही त्याला विरोध नाही, त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही राजकारण मोहोळ तालुक्यामध्ये असण्याची काही त्याच्यामध्ये शक्यता नाही, आम्ही देखील करणार नाही आणि कोणीच करणार नाही। शेवटी तालुक्याचं हित हे जास्त महत्वाचं आहे। याच्यानंतर मोहोळ शहरातला एक अत्यंत महत्वाचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला जो प्रश्न होता तो मोहोळ शहरातली पत्राचाळीचा विषय होता। 15 ते 20 वर्षापासून, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वर्षापासून 70 कुटुंब त्या ठिकाणी त्या पत्राचाळी या परिसरामध्ये राहतात, ती जागा शासनाची आहे। अतिक्रमण जरी झालं असलं तरी या गरीब कुटुंबांना त्या ठिकाणी त्यांचं स्वतःची हक्काचं घर मिळालं पाहिजे, या भूमिकेतून राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे मागच्या वर्षीपासून या प्रकरणाला माननीय कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्या बाबतीमध्ये अनेक बैठका झाल्या, 5-7 बैठका त्यामध्ये झाल्या, त्यामध्ये मोहोळचे तहसीलदार असतील, मुख्याधिकारी असतील आणि माननीय ADDP चे म्हणजे नगररचना विभागाचे अधिकारी असतील, या सगळ्यांच्या सहकार्यातून किंवा आपले नगररचनाचे जिल्ह्याचे अधिकारी जे असतील या सर्वांचे, जावळे साहेब मोहोळचे आमचे मुख्याधिकारी, आपले काय नाव त्यांचं बोडके ना, नाही मोहोळचे मुख्याधिकारी डोके साहेब, तहसीलदार मागचे जीवन मनसुळे असतील किंवा आताचे जे बेडसे साहेब, या सगळ्यांच्या सहकार्यातून
या जागेचा लेआउट आता तयार झालेला आहे. त्या लेआउट मध्ये थोड्याफार त्रुटी राहिलेल्या आहेत. त्या त्रुटी ज्या आहेत ते एडीडीपीचे जोशी साहेब आता एका आठवड्यात दूर करतील. आणि या 70 पैकी जे 40 लाभार्थी जे त्याला पात्र ठरलेले आहेत त्यातले 30 लाभार्थी पात्र नाहीयेत. काही वेळेला काही अडचणी असू शकतात. परंतु जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्या स्वतःची हक्काची जागा आणि घर मिळण्याचा मार्ग